तीन वर्षांपासून दुष्काळाने शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलं होतं, मात्र यंदा चांगला पाऊस झाल्यानं पीकही चांगली आली आहेत। त्यात सोयाबीनचं थोडंफार नुकसान झालं असलं तरीही यंदा सोयाबीनवरच शेतकऱ्यांची दिवाळी होणार असल्याने शेतकरी वर्ग सध्या सोयाबीन काढणीत व्यस्त आहे। परभणी तालुक्यातील असोला परिसरातील हे शेतकरी सध्या शेतात असलेले सोयाबीन जमा करत आहेत। जमा केलेले सोयाबीन हे हालरमध्ये टाकण्यात येत आहेत। हालरमधून मोती पडतात तसे सोयाबीन पडत आहेत। एकूणच काय, सर्वत्र सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी काही प्रमाणात का होईना सुधारेल हे मात्र निश्चित। संतोष वायकोस, परभणी लाईव्ह.com।